मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावर काळी शाई टाकून काही जण पळून गेले आहेत. बेळगावात पोलीस बंदोबस्तात आलेल्या मुठभर विरोधकांनी हे कृत्य केले आहे. याबाबत मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी बेळगाव बंद पुकारण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे वॅक्सिन डेपो येथे जमले. महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर हल्ला करत काळी शाई फेकण्यात आली. एका महामेळाव्याच्या दरम्यान कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दीपक दळवी यांच्यावर काळी शाई फेकून हल्ला केला. या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध नोंदविला आहे. यावेळी कर्नाटक सरकार बेळगावमधील मराठी जनतेवर अत्याचार करत असल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पोलिसांच्या समोर दळवी यांच्यावर हल्ला झाला, त्यामुळे हल्ला होत असताना पोलीस काय करत होते असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटक सरकार बेळगावमधील सत्ताधारी आणि काही कन्नड संघटना पोलिसांच्या मदतीने बेळगावमधील मराठी माणसावर अत्याचार करत आहेत. दरम्यान दीपक दळवी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांनी कर्नाटकामध्ये मराठी माणसावरील हल्ले आणि अत्याचार वाढत आहेत, त्यामुळे मराठी माणसं सोबत येणं गरजेचं आहे. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी मंगळवारी कडकडीत बेळगाव बंद पाळला जाणार आहे अशी घोषणा पदाधिकाऱ्यांनी केली. कर्नाटकाने कितीही अत्याचार केला तरी आम्ही शांत बसणार नाही, आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू अशी भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.